व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। शिर्डी शहरात ठिकठिकाणी चोऱ्यांचे सत्र सुरूच असून आधीच मेटाकुटीस आलेल्या सर्वसामान्य व्यावसायिकांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत असल्याचे चित्र दिसत आहे। एक दिवस अगोदर आरके रेस्टॉरंटमध्ये महिला टोळीने येथील भांड्यांवर हात साफ केला असल्याची घटना घडली, तर दुसऱ्याच दिवशी साई समर्थ पेट्रोल पंपा शेजारी असलेल्या एका जनरल स्टोअरला चोरट्यांनी लक्ष केले आहे। दुकानाचे पत्रे तोडून अज्ञात चोरट्यांनी साधारणतः 10 ते 12 हजार रुपयांच्या वस्तू चोरून नेल्याचे दुकानदार विनायक कुलकर्णी यांनी सांगितले। या ठिकाणी शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे आपण दुकान चालू ठेवत होतो, सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत। या ठिकाणी ज्यांना सगळं सामान भरलेलं होतं, सगळं कुरकुरे, वेफर्स, पाण्याच्या बाटल्या, पाण्याचे बॉक्स, त्याच्यानंतर साबणी, बिस्किट, चॉकलेट्स, मास्क, असा अनेक प्रकारचा माल होता। त्यानंतर चहा करण्यासाठी पण आपण एक इंडक्शन इथे आणलं होतं, इंडक्शन पण चोरीला गेलेलं आहे, चहा पण बनवलं होतं आपण इथे। सध्या परिस्थिती अशी आहे की कोरोनामुळं आपण घराच्या बाहेरही पडू शकत नाही, पण या व्यवसाय पण बंद आहेत, पण अशा ह्याच्या जर आपण आम्हाला बोलायला पण सुचत नाही आहे नेमकं काय बोलावं, कारण एकतर फार अडचणीतून दुकान चालू केलं होतं, त्यामध्ये असं नुकसान झाल्यामुळं थोडंसं माझं एवढंच म्हणणं आहे की या घटनेकडं, अशा घटना अनेक घडत आहेत, याकडे प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने योग्य ते पावलं उचलावी गुन्हेगारांवरती। आणि हा जो सगळा ऐवज माझा जो चोरीला गेलेला आहे तो साधारण 10 ते 15 हजाराच्या दरम्यान आहे सगळा। तक्रार जरी कोणाकडे द्यावी साहेब असा प्रश्न आहे नेमका, कोणाच्या विरोधात द्यावी हा एक प्रश्न आहे, त्यामुळं काय बोलावं हे काही सुचत नाही मला आता नेमकं। तर याच परिसरात दुसऱ्या एका दुकानावर चोरट्यांनी हात साफ केला असून चोरट्यांच्या दहशतीने सध्या आहे ते व्यवसाय चालवायचे कसे असा प्रश्न या दुकानदारांना पडला आहे। सुवर्णा ताकटे, ओएस न्यूज, शिर्डी।